कर्णाला नागरी सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याशी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने कर्णाला बँकेची चौकशी अधिकारी आणि सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधवर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दोषमुक्त करून त्यांचे नाव या चौकशीतून वगळण्याचा निर्णय एका आदेशानुसार जाहीर केला आहे. त्यामुळे रामशेठ ठाकूर यांचे नाव कोणत्या ना कोणत्या खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा खोटेपणा करणाऱ्यांचे तोंड मात्र कडू झाल्याचे समजते. कर्णाला नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू आहे. 512,54,53,286 रुपयांचा हा घोटाळा आहे. त्यामुळे या बँकेचे व त्यायोगे बँकेच्या खातेदारांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. यासाठी बँक स्थापन झाल्यापासून या बँकेवर संचालक म्हणून काम केलेल्या 38 जणांना चौकशीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेही नाव होते. या नोटीशीला उत्तर देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संपूर्ण वस्तुस्थिती उपनिबंधकांसमोर लेखी मांडली. या बँकेची नोंदणी 2 मार्च 1996 रोजी झाली. या कर्णाला बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 26 जून 1996 परवाना दिला आणि बँकेचे कामकाज 5 ऑगस्ट 1996 सुरू झाले. लोकनेते रामशेठ ठाकूर हे 2 मार्च 1996 पासून संचालक होते. मात्र आपल्या कामातून त्यांना वेळ मिळत नसल्याने त्यांनी स्वतःच संचालक म्हणून काम करण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे त्यांचे नाव संचालक मंडळातून 11 जून 1997 रोजी कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांनी कर्णाला बँकेवर संचालक म्हणून केवळ 9 महिने 6 दिवसच काम केले होते. त्यानंतर त्यांनी कधीही कर्णाला बँकेचे संचालक अथवा पदाधिकारी म्हणून बँकेच्या कारभारात सहभाग घेतला नाही. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपला खुलासा सहकार उपनिबंधकांना लेखी कळविला. 1997 पासून ते आजपर्यंत बँकेच्या संचालक वा अन्य कोणत्याही पदावर नसल्याने या अहवालात नमूद केलेल्या कालावधीत झालेल्या या घोटाळ्याशी रामशेठ ठाकूर यांचा दुरान्वयही संबंध नसल्याचे या खुलाशात त्यांनी स्पष्ट केले. लेखापरीक्षणातील निरीक्षणानुसार या बँकेतील भ्रष्टाचार हा 2013 पासून करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार खात्याच्या उपनिबंधकांनी सदर आर्थिक घोटाळ्याची चौकशीतूनच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतला असून तसा आदेशही दिला आहे. या प्रकरणी अॅडव्होकेट संपतराव पवार, अॅडव्होकेट श्रीकांत गावण आणि अॅडव्होकेट विनायक कोळी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने काम पाहिले.